नागपूर वर्सेस बीड संघर्ष चालायचा, इकडे नितीन गडकरी साहेब आणि तिकडे मुंडे साहेब, बहुजन नेते मुंडे साहेबांना गडकरी जाणीवपूर्वक ट्रॅप मध्ये अडकवायचे, जाणीवपूर्वक त्यांना परेशान हैरान करायचे। त्यानंतर दुसऱ्या पिढीला तेच सुरू झालं की देवेंद्रजी लोकनेत्या पंकजाताईंच्या मागे लागले आणि पंकजाताईंना हैरान करायला सुरुवात केली। त्यांना असं वाटतंय की आता बीड मधली जर मी आहे तर मला हैरान करू शकतील, भ्रमात आहे। मानदारीच्या भाषणाचं काही तुम्ही अवलोकन करता गेल्या काही दिवसापासून? कुठं मला वेळच नाही कोणाचं भाषण ऐकायला। आमच्या जवळ मुंडेंना ट्रॅप करत होते, तसंच फडणवीस पंकजांना करतायत। बघा, पंकजाताई आमच्या नेते आहेत, फडणवीस साहेब आमचे नेते आहेत, त्यांचे खूप चांगले संबंध आहेत। राजकारणामध्ये काहीतरी स्टेटमेंट करावी लागतात म्हणून ते करत राहतात। आज आमच्या प्रीतमताई लोकसभेमध्ये खासदार आहेत, पंकजाताई राज्याच्या आमच्या नेते आहेत, हे सगळं चालत राहतं। कोण काय टीका करतंय तर ह्याच्यावरती काय बोलण्यात काय अर्थ नाही। सुषमा अंधारे या ठाकरे गटाच्या फायर ब्रँड आणि सडेतोड बोलणाऱ्या नेत्या, तर दुसरीकडे गोपीचंद पडळकर हे भाजपचे फायर ब्रँड नेते। अंधारेंनी गोपीनाथ मुंडेंचा उल्लेख करत फडणवीसांवर टीका केली, त्यावर आज पडळकरांनी त्यांना हे उत्तर दिलंय। शिवाय सुषमा अंधारेंची भाषणं ऐकता का असा प्रश्न विचारला असता वेळच नाही असं म्हणत पडळकरांनी तो प्रश्न, तो विषय एकाच वाक्यात संपवला। पडळकर काय म्हणाले पुन्हा एकदा ऐका। सुषमा अंधारेच्या भाषणाचं काही तुम्ही अवलोकन करताय गेल्या काही दिवसापासून? कुठं मला वेळच नाही कोणाचं भाषण ऐकायला। आमच्या जवळ मुंडेंना ट्रॅप करत होते, तसंच फडणवीस पंकजांना करतायत। बघा, पंकजाताई आमच्या नेते आहेत, फडणवीस साहेब आमचे नेते आहेत, त्यांचे खूप चांगले संबंध आहेत। राजकारणामध्ये काहीतरी स्टेटमेंट करावी लागतात म्हणून ते करत राहतात। आज आमच्या प्रीतमताई लोकसभेमध्ये खासदार आहेत, पंकजाताई राज्याच्या आमच्या नेते आहेत, हे सगळं चालत राहतं। कोण काय टीका करतंय तर ह्याच्यावरती काय बोलण्यात काय अर्थ नाही।